एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन एक्वागार्ड खरेदी करताय आपल्या पवन मोबाईल मध्ये सुरू झालीये मान्सून ऑफर। चक्क 10-50% पर्यंत भरघोस डिस्काउंट, तसेच ऍक्सेसरीज खरेदीवर 10-70% पर्यंत सूट, मोबाईल खरेदीवर नेकबँड फ्री। चला तर मग आपल्या पवन मोबाईल मध्ये, सोबत 0% फायनान्स उपलब्ध। ऑफर फक्त आपल्या पवन मोबाईल मध्येच। नियम व अटी लागू। पुणे शहरात सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहिर घर पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक, पाटील टॉवर, पलूस। संपर्क 76-66-65-43-43 आणि 98-90-00-64-68। पलूस पालिकेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्षामुळे पलूस शहरातील रस्त्यांची दुरवस्था। पावसाळा सुरू झाल्यानंतर लगेचच पलूस शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे। यावरूनच रस्त्यांचा काय दर्जा आहे हे लक्षात येत आहे। सध्या पलूस शहरातील प्रमुख रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे चित्र असून पलूस नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। पलूस शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे। शहरात विविध विभागात नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते करण्यात आले आहेत। मात्र करण्यात आलेले रस्ते दर्जाहीन असल्याने रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत। तक्रारीनंतर तात्पुरती मुरुम टाकून मलमपट्टी केली जाते, त्यानंतर रस्त्यांची अवस्था जैसे थेच होते। याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पलूस बाजार समितीच्या बाजूने जाणारा रस्ता। या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत। सध्या या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे, त्यामुळे लहान मुले, शालेय विद्यार्थी, कामगार महिला यांना या रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते। रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होत आहेत। कुंडलवेस येथे आमनापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाईपलाईनसाठी उकरलेला रस्ता व्यवस्थित मुजवला नाही। कुंडलवेस येथे किर्लोस्करवाडीकडे जाणाऱ्या बाजूला मोठे खड्डे आहेत। वर्जयनगर रस्त्याची तर गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्था आहे। जीव मुठीत धरून नागरिकांना येथून यावे जावे लागते। विद्यार्थी महिलांचे हाल होत आहेत। पलूस शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरावस्था आहे। रस्त्यावर खड्डे आहेत, पाईपलाईन गळतीसाठी खुदाई केलेले खड्डे आहेत, पावसाचे पाणी खड्ड्यात साचत आहे, तर काही ठिकाणी गटारीस नसल्याने पावसाचे पाणी व सांडपाणी रस्त्यावर येत आहे।